नरसोबाची वाडी या संगमाच्या ठिकाणी मी उभा आहे। हे तुम्ही बघताय नदीच्या बाजूला, जो नदीचा काठ आहे तर दोन्ही बाजूचा काठ, या दोन्ही बाजूच्या काठाला इथल्या शेतकरी मित्रांनी संपूर्णपणे गवताची लागवड केलेली दिसते। हे जे गवत आहे हे गुरांना चारा म्हणून चांगल्या पद्धतीने वापरता येत आहे आणि याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं हे होतं आहे, किती जरी नदीला पूर आला, पाणी वाहिलं, तर हे सॉईल इरोजन म्हणजे मातीचं पाण्यासोबत वाहून जाणं हे खूप कमी होत आहे। तुम्ही लांब लांबपर्यंत बघू शकताय। हा प्रकार सर्व ठिकाणी झाला पाहिजे, मी इथं माहिती घेतली एका शेतकरी मित्राकडून। तर हे गवत ते शेतकरी त्यांच्या गुरांसाठी वापरतात किंवा इतर शेतकऱ्यांना ते विकलं जातं।